ती मित्रांनो महत्त्वाचा विषय आहे दोन शेतकरी आहेत दोन्ही शेतकऱ्यांनी विमा काढला होता एक एक एकर सोयाबीनचा मात्र ज्या वेळेला त्यांना पैसा मिळाला दोघांनाही वेगवेगळी रक्कम मिळाली मग यामध्ये नेमका काय फरक पडला एका शेतकऱ्याला एका एकरासाठी सहा हजार रुपये मिळाले तर दुसऱ्या शेतकऱ्याला तीन हजार रुपये मिळाले असं नेमकं काय झालं बरेचसे प्रश्न बऱ्याचशा समस्या बरेचशा मोबाईलवरती जे काही मॅसेज आले त्याच्यामुळे शेतकऱ्यामध्ये आता जे काही वातावरण आहे ते गरम झालेलं आहे म्हणजे असं कसं होऊ शकते दोन्ही शेतकऱ्यांनी सेम गोष्टी केल्या मग असं का नेमकं झालं असेल तर याच प्रश्नाचं उत्तर आजच्या कार्यक्रमामध्ये दे तुम्हाला देणार आहोत सोबतच तुम्हाला सांगणार आहोत की आपण कुठे चुकलो आणि एका शेतकऱ्याला जास्त मिळालं तर नेमकं का, का मिळाले आणि एका शेतकऱ्याला जे काही रक्कम कमी मिळाली ती का मिळाली तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलं असेल काही दिवसाअगोदर आपण कृषी तंत्र न्यूजच्या चॅनल जे आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक व्हिडिओ पोस्ट केला होता तो व्हिडिओ असा होता की ज्या वेळेला दोन वेळेला एक अतिवृष्टी झाली ज्यामध्ये एका वेळेला चक्रीवादळामुळे आपली पूर्ण पिकं असे पडले त्यामुळे नुकसान झालं त्याच्यानंतर पावसाने नुकसान झालं परत अतिवृष्टी झाली त्यामुळे नुकसान झालं आणि त्या दोन्ही वेळेला आपण व्हिडिओ पोस्ट केला की तुम्ही झालेलं नुकसान हे विमा कंपन्याला कळवलं तरच तुम्हाला विमा मिळणार आहे आता ज्या शेतकऱ्यांनी हे कळवलं नाही त्यांना विमा मिळाला नाही तुम्हाला माहिती असेल तुमच्या गावामध्ये वेगवेगळ्या याद्या आल्या होत्या त्या याद्यामध्ये काही शेतकऱ्याचे नाव नव्हते मग लक्षात आलं की आम्ही तर विमा कंपन्यांना कोणत्याच माध्यमातून कळवलं नाही ॲपच्या माध्यमातून कळवलं नाही फोनच्या माध्यमातून कळवलं नाही ईमेलच्या माध्यमातून कळवलं नाही पण मग दोन असे शेतकरी होते त्या दोन्ही शेतकऱ्यांनी कळवलं मग दोन्ही शेतकऱ्यांना मिळालेली विम्याची रक्कम ही वेगवेगळी कशी तर मित्रांनो आता तुम्ही जे क्रॉप इन्शुरन्स कंपनीचं जे ॲप होतं तर त्या ॲपमध्ये तुम्ही माहिती भरत असताना तिथे एक तक्ता होता त्यामध्ये असं होतं की कि तुमचं किती टक्के नुकसान झालं हे कळवा त्यामध्ये काही काही शेतकऱ्यांनी काय केलं आता तुम्हाला माहीत आहे काही भागामध्ये खरंच शंभर टक्के नुकसान झालं होतं त्यांना शंभर टक्केचे जे विमा आहे ते मिळाला पण काही शेतकऱ्यांनी काय झालं होतं आता समजा आमच्या भागामध्ये काही फारसं नुकसान झालं नाही तरी पण आमच्या भागातील काही शेतकऱ्यांनी काय केलं दोन जे शेतकरी होते एका शेतकऱ्यांनी ऐंशी टक्के नुकसान झालं असं कळवलं त्या ॲपमधून आणि दुसऱ्या शेतकऱ्यांना वाटलं खरंच आपलं काही नुकसान झालं नाही मग आपण तीस ते चाळीस टक्के टाकून द्या मग या दोन कारणामुळे त्या दोन्ही शेतकऱ्याला वेगवेगळा विमा आहे विम्याची रक्कम आहे ती मिळाली कारण विमा कंपन्यांनी काय शकल लढवली आता काही शेतकरी असे आहेत शेतकरी खूप भोळा असतो आमचं जेवढं नुकसान झालं तेवढंच आपण टाकून देतो पण मित्र हो कंपनीला यामुळे किती मोठा फायदा होता तुम्हाला माहीत आहे काही शेतकऱ्यांनी आता ज्या शेतकऱ्यांनी कंपनीला कळवलं नव्हतं खूप मोठं नुकसान खरंच त्या शेतकऱ्यात झालं पण त्यांना विमा मिळाला नाही मग त्याचा फायदा त्या कंपनीला झाला का नाही मग तुमचं नुकसान किती झालं हे महत्त्वाचं नाही पण तुम्ही टक्केवारी वाढून टाकायला काही हरकत नाही मग मा तुम्हालाही माहीत आहे अशी कंडिशन होती की तुमच्या शेतापर्यंत येऊन पीक विमा कंपनीचे जे काही प्रतिनिधी आहेत त्या काही ठिकाणी येऊन बघितलं पण त्या अतिवृष्टीच्या काळामध्ये तुमच्या शेतात काही प्रतिनिधी येऊ शकले नाही मग काय झालं तुम्ही जेवढ्या टक्केवारीनुसार वर कळवली माहिती तेवढ्या टक्केवारीनुसार तुम्हाला त्याची विम्याची ती रक्कम मिळालेली आहे मग तुमच्या लक्षात आलं असेल की तुमच्या भागामध्ये बऱ्याचशा लोकांना मेसेज आले असतील दोघांनीही शेम जवळपास पिकं असतील एक जे आहे क्षेत्र तेही जवळपास सारखं असेल पण त्याच कारणाने तुम्हाला जे काही विम्याची रक्कम आहे ती वेगवेगळी मिळाली म्हणजे तुमच्या टक्केवारीच्या बेसवर ही विम्याची रक्कम जी आहे ती तुम्हाला मिळालेली आहे त्याच्यामुळं आता नाराज होऊन काही फायदा नाही कारण योग्य वेळेला आमचा जो काही व्हिडिओ आला होता तो पूर्णपणे तुम्ही पाहिला असता किंवा मग काही शेतकऱ्यांनी शेत तो शेअर केला असता प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत तो जर पोहोचला असता तर नक्कीच त्या शेतकऱ्यांना मदत झाली असती म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगतो ज्या ज्या वेळेला आम्ही असे कार्यक्रम बनवत असतो तर अशा महत्त्वाची माहिती ज्या ज्या वेळेला तुम्हाला वाटते की ही महत्त्वाची माहिती आहे ही शेअर करत चला प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत चला कारण असे काही शेतकरी आहेत ते भोळे आहेत आणि शेतकऱ्यांना बऱ्याचशा गोष्टी समजत नाहीत लक्षात येत नाहीत त्याच्यामुळं मग आपलं काम आहे जे सुशिक्षित शेतकरी आहेत ते प्रत्येक शेतकऱ्यांना समजून सांगत चला कारण शेतकरी आपले शेजारचे शेतकरी आहेत त्यांना कळत नसेल तर त्यांना सांगत चला आता जर तुमच्या गावामध्ये असे काही कंडिशन झाली असेल तर नाराज होण्यापेक्षा पुढच्या वर्षाला काय जे योग्य असं व्यवस्थापन राहील योग्य अशा गोष्टी करायला पाहिजे ते आम्ही चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी तुम्हाला घेऊन येतो त्यासाठी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रोजनिशी आमच्या चॅनलवर येऊन भेट देत चला सोबतच हा कार्यक्रम तुम्हाला आवडला तर याला लाईक करायला विसरू नका आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो या संदर्भात तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया असतील तर ते कमेंट करून आम्हाला कळवा नक्कीच त्याचं उत्तर तुम्ही आम्ही तुम्हाला देऊ तर शेतकरी मित्रांनो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबू परत भेटूया समोरील कार्यक्रमामध्ये